मित्रांनो नमस्कार, मी तुमचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आपल्यापैकी बरेच जण काही ना काही स्वप्न पाहत असतात। तरुण वयामध्ये प्रत्येक जणांनी काही ना काही स्वप्न पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी झटले पाहिजे। आज आपण एक जी कहाणी पाहणार आहोत ही अशी एका तरुण राजपुत्राची कहाणी आहे। हा ग्रीसचा एक राजपुत्र होता ज्याचं नाव होतं अलेक्झांडर। हो, अलेक्झांडर म्हटलं की आपल्याला आठवतो सिकंदर। सिकंदर हेच अलेक्झांडरचं दुसरं नाव होतं। तसेच अलेक्झांडरला अलेक्झांडर द ग्रेट असे पण म्हणतात। अलेक्झांडरने त्याच्या वयाच्या 20व्या वर्षी राज्यारोहण करून 30-31 वयी होईपर्यंत त्यांनी युरोप, आशिया, आफ्रिका एवढ्या मोठ्या भूखंडावर त्यांनी त्याची सत्ता स्थापना केली। आता आपण जो समोर नकाशा पाहतोय यामध्ये हा जो भाग आहे हा आहे ग्रीस। हा पूर्ण ब्लॅक सी, मेडिटरेन सी हा युरोपचा भाग आहे। इथून पुढे जो चालू होतो तो होतो आशियाचा भाग, पश्चिम आशिया, याला पश्चिम आशिया असं म्हणतात। आणि हा जो खालचा भाग आहे हा आहे आफ्रिकाचा उत्तर भाग। हा इकडचा भाग जो आहे हा आहे पश्चिम आशिया। एवढ्या मोठ्या भागावर अलेक्झांडरने त्याची सत्ता स्थापना केली होती। तो ग्रीसमधील पेला या ठिकाणाहून निघाला होता आणि वेगवेगळ्या लढाया करत जिंकत तो ग्रॅनिकस, सॅड्रीज, टायर, गाझा, मेम्फीज, अलेक्झांड्रिया, नंतर गुगामेला, बेबिलॉन, सुसा, पर्सिपॉलिस, एक बटाना, बॅक्ट्रिया आणि इकडचा जो भाग आहे तो सॉग्डिनिया आहे। इथून परत येऊन भारताचा जो पश्चिम भाग आहे ज्याला पंजाब म्हणतात, जो आता काही भाग पाकिस्तानमध्ये आहे, हा जो भाग आहे त्या भागामध्ये तो इथपर्यंत त्यांनी आपली सत्ता स्थापना केली। हा जी ही जी काळ ब्लॅक रेषा दिसते ही त्याच्या एम्पायरची रेषा आहे। एवढ्या मोठ्या प्रदेशावर त्यांनी आपल्या कमी वयामध्ये सत्ता स्थापना केली। याच कारण त्यांनी जे टेक्निक वापरले, ज्याने त्याने जे धाडस दाखवलं आणि एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी एवढ्या भूप्रदेशावर त्यांनी आपली सत्ता स्थापना केली। तर आज आपण याची कहाणी पाहणार आहोत। हा जो नकाशा आहे तो त्याचा त्याची जी जग जिंकण्याची जी स्वारी होती ती कुठून कशी चालू झाली ते दाखवते। आपल्याला अलेक्झांडरचा इतिहास समजून घेताना आपल्याला जो प्रदेश आहे तो माहीत असणे महत्त्वाचे आहे। आता याच्यामध्ये हा जो प्रदेश आहे हा पेला, पेला हे मॅकडोनियाची राजधानी होती। या ठिकाणाहून तो अलेक्झांडर 336 निघाला। त्याने पुढे येते हा जो भूमध्य किंवा मेडिटरेन सी आहे हा पार करून हा जो इकडचा भाग आहे हा पर्शियन राज्यसत्तेखाली होता। आणि त्यावेळेस पर्शियाचा डॅरिस तिसरा हा पर्शियाचा राजा होता। अलेक्झांडर सुरुवातीला ग्रॅनिकस मध्ये येऊन एक पर्शिया राज्यसत्तेचा एक मांडलिक राजा इथे होता, त्याचं नाव होतं मेनान। याच्याशी त्याची पहिली लढाई झाली।
नंतर पुढे हा जो समुद्री भाग आहे हा इसवी सन पूर्व 500 आसपास हा ग्रीकचा भाग होता हा पूर्ण आणि पर्शियाचं राज्य सत्ता आहे ती या पर्सिपॉलिस पासून चालू होते आणि पर्शियाचा जो संस्थापक राजा आहे ज्याचं नाव आहे सायरस ज्याला सायरस द ग्रेट असं पण म्हणतात त्याने या भागाकडे येत म्हणजे बेबिलॉन सुसा एसास गॉर्डियम आणि हा जो भाग आहे आताचा टर्कीचा भाग आहे हा पूर्वी ग्रीसचा भाग होता तर इथले जे लोक होते ज्यावेळेस पर्शियाने या भागावर आपली सत्ता स्थापन केली त्यावेळेस इथल्या लोकांवर त्याने एवढा दबाव टाकला त्यांच्यावर वेगवेगळे कर लादले त्याच्यामुळे हे जे लोक आहेत ते पर्शियाच्या राज्य सत्तेला पूर्णपणे थकून गेले होते त्यांच्या जुलमाने आणि हे जे लोक होते ह्या भागामध्ये राहणारे त्या काळात अथेन्स आणि इकडे स्पार्टा इथं हा जो एक भाग आहे हा आहे स्पार्टाचा या हे दोन राज्य होते ॲक्च्युली ग्रीस त्या कालावधीमध्ये अनेक छोट्या छोट्या प्रदेशांचा देश होता त्याच्यामध्ये अथेन्स थेब्स थर्मोपॉलिस इथं थर्मोपॉलिस आहे इथं स्पार्ट आहे इथं थेब्स आहे अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या राज्यांनी ग्रीस देश बनलेला होता तर ज्यावेळेस इथल्या लोकांवर हा पर्शियन राजा अनेक जुलूम करायला लागला त्यावेळेस लोकांनी अथेन्स आणि थेब्स स्पार्टा या लोकांना विनंती केली की त्यांना पर्शियाच्या राज्यसत्तेतून मुक्त करा तर याच्यामध्ये अथेन्स जे राज्य होतं हे समुद्री मार्गामध्ये म्हणजे आरमार याच्यामध्ये ते एक्सपर्ट होते आणि हे जे स्पार्टाचे लोक होतं हे जमिनीवरील लढाईमध्ये यांचे प्रभुत्व होतं आणि हे खूप लढाऊ लोक होते हे स्पार्टाचे अथेन्स पण समुद्रमार्गातल्या म्हणजे समुद्रातल्या ज्या लढाया असतात त्यामध्ये त्यांचं प्रभुत्व होतं त्या ग्रीक लोकांची एक लढण्याची पद्धत होती ग्रीक्समध्ये जे पण राज्य होते त्याच्यामध्ये तिथली एक युद्ध पद्धती होती जिला हेप्लाइट असं म्हणतात तर ही जी पद्धत आहे याच्यामध्ये त्या राज्यातील प्रत्येक नागरिक हा त्या राज्याचा सैनिक असतो आणि तो प्रत्येकाला ज्यावेळेस त्याचं वय वर्ष 18 कम्प्लीट होईल त्यावेळेस त्याला 2 वर्षाचं सैनिकी शिक्षण दिलं जात असे आणि केव्हाही ते लोक एखाद्या लढाईमध्ये भाग घ्यायला तयार होत असत आणि ते ग्रीक लोक हे खूप देशप्रेमी होते याबद्दल त्यांना राज्यसत्तेकडून स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी मिळत होत आणि हे जे ग्रीक लढाऊ लोक होते त्यांचे जे सैनिक आणि त्यांची लढण्याची जी पद्धत होती ती खूप अग्रेसिव्ह होती याच्यामध्ये त्यांच्याकडे असा एक 8 ते 9 फुटाचा भाला असायचा ज्याला दोन्ही टोकाला एक टोकदार असा पितळाचा नॉब असायचा त्यांच्याकडे एक ढाल असायची आणि त्या ढालीचं वजन जवळजवळ 6 ते 7 किलो असं ते वजन त्या ढालीचं असायचं त्यांच्या डोक्यावर टोपी असायची पायात लांब लचक बुटे असायचे आणि चिलकत वगैरे घालून ते सैनिक लढण्यासाठी एकदम सज्ज असायचे ग्रीक लोक हे मूळतच लढाऊ असल्यामुळे अलेक्झांडरला त्याच्या जग जिंकण्याच्या स्वारीमध्ये खूप मदत झाली आता आपण मूळ अलेक्झांडरच्या चरित्राकडे वळूयात हा जो नकाशा आहे हा ग्रीकचा
ॲनिशियन ग्रीकचा नकाश आहे. याच्यामधले जे शहर आहेत त्यामध्ये महत्त्वाचे शहरे जे आहेत ते पहा. हा आहे पे, हा पेला, ही मेसोडोनियाची राजधानी होती. ही इफ्रास, ही जी आहे ही एक राज्य होतं, प्रादेशिक राज्य. थेस्ली हे पण एक महत्त्वाचं राज्य होतं. त्यानंतर थेब्स, नंतर अथेन्स. अथेन्स हा समुद्राचा जो द्वीपचा भाग आहे, गल्फ, आणि हा जो आहे स्पार्टा. हे ग्रीसमधले महत्त्वाचे शहर होते. यामध्ये जो अलेक्झांडर आहे त्याचा जन्म पेला या ठिकाणी झाला. आणि अलेक्झांडरची जी आई होती जिचं नाव होतं ऑलिम्पिस, तिचं माहेर होतं ते हे इप्रिस राज्याचे राज्य होतं. अशा पद्धतीने एक पूर्व तयारी आहे आपल्याला अलेक्झांडरचे ते समजून घेण्याचे. आता अलेक्झांडरचा जन्म हा इसवी सन पूर्व 336 मध्ये झाला आणि त्याचा मृत्यू हा इसवी सन पूर्व 323 मध्ये बेबिलॉन मध्ये झाला. अलेक्झांडरने ग्रीस, अनाटोलिया, सिरिया, फिनिशिया, जुदिया, गाझा, इजिप्त, बॅक्ट्रिया, मेसोपोटेमिया, इराण, पंजाब अशा खूप मोठ्या प्रदेशावर त्यांनी सत्ता स्थापना केली. आता हा जन्म जुलै 20 किंवा 21 असं म्हटलं जातं इसवी सन पूर्व 356 मध्ये. सॉरी, तर जो आपण बोललो तो अधिकार काळ होता, तो चुकला आपला. त्याचा जन्म इसवी सन पूर्व 356 मध्ये पेला या मेसोडोनियामध्ये झाला. आता पूर्वाधिकारी, ज्यावेळेस अलेक्झांडर राज्यावर येतो किंवा त्याचे सैनिक त्याला राजा म्हणून घोषित करतात, त्यापूर्वी त्याचे वडील जे फिलिप्स दुसरा हे मॅसेडोनियाचे राजा होता आणि त्याची जी आई होती ऑलिम्पियस ही त्याची आई होती. फिलिप दुसरा त्याचे वडील, ऑलिम्पियस त्याची आई. पत्नीचं नाव रॅक्सेन होतं. दुसऱ्या ज्या पत्नी होत्या टेस्टेरा आणि बारसिन ह्या पर्शियन राज्यकन्या होत्या. यांच्याशी त्याने ज्यावेळेस तो भारतातून परत येतो त्यावेळेस या राजकन्यांशी तो विवाह करतो आणि त्याला एक मुलगा होता, त्याला चौथा अलेक्झांडर असं म्हणतात. त्याचा जन्म आणि बालपण इसवी सन पूर्व 356 मध्ये मॅसेडोनियाचा राजा फिलिप दुसरा आणि त्याची चौथी पत्नी ऑलिम्पियास यांच्या पोटी पेला येथे अलेक्झांडरचा जन्म झाला. अलेक्झांडरच्या जन्माविषयी एक प्रसिद्ध आख्यायिका अशी सांगितली जाते की तो फिलिपचा पुत्र नसून सर्वोच्च ग्रीक देव ज्यूस यांचा पुत्र होता. याचे कारण अलेक्झांडरची आई ऑलिम्पियास हिचा गूढ विद्यांवर विश्वास होता आणि तिच्याकडे एक सापही पाळला जात होता. साप हे ज्यूसचे प्रतीक मानले जात होते. अलेक्झांडरात साक्षात देवाचा पुत्र असल्याची वावडी उठवली गेली. या जी कथा सांगितली जाते यामध्ये फारसे तथ्य नसले तरी अलेक्झांडर नंतर ज्यावेळेस तो वेगवेगळ्या देशांशी युद्ध करतो त्यावेळेस त्याला राज्यविस्तार करताना हिची आख्यायिका आहे तिचा त्याने मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला. दुसरी एक अशी आख्यायिका आहे की ज्यावेळेस अलेक्झांडरचा जन्म होईच्या आधी ऑलिम्पियास ही गर्भारची होती आणि काही दिवस आधी ऑलिम्पियास लेखी रात्री आपल्या गर्भावर प्रचंड गडगडाटासह विद्युतपात झाल्याचे स्वप्न पडले. त्याच रात्री फिलिपच्या स्वप्नात तो स्वतः ऑलिम्पियासचे गर्भाशय सिंहाच्या कातडीने शिवत असल्याचे दिसले. हे दोघांना वेगवेगळे स्वप्न पडले. नंतर फिलिप्सनी जे ज्योतिष असतात त्यांना विचारलं की ह्या स्वप्नांचा अर्थ काय असेल. त्यानंतर ज्योतिषांनी असं सांगितलं की तुमच्या पोटी एक सिंहाचा हृदय असणारा पुत्र जन्माला येणार आहे.
त्या कालावधीमध्येच जे एक ग्रीसमध्ये पेलामध्ये एक आर्टेमिस मंदिर होतं त्यालाही आग लागली होती आणि सर्व लोक अलेक्झांडरचे जे जन्मोत्सव करत होते आणि इकडे मंदिराला आग लागली होती. त्याचा अर्थ काय, जे राज्य करते होते पेलाच्या त्यांनी असं सांगितलं की सगळे देव हे अलेक्झांडरच्या जन्मोत्सवात सामील झालेत म्हणून तो मंदिराला आग लागून गेली. आता फिलिप जो आहे अलेक्झांडरचे वडील हे नेहमी सतत वेगवेगळ्या लढायांच्या स्वाऱ्यावर असत. त्याचं कारण असं होतं की ग्रीसमध्ये वेगवेगळे छोटे राज्य होते आणि ते राज्य सत्तेसाठी एकमेकावर कधी हल्ला करू शकत होते. त्यामुळे ग्रीकचे जेवढे पण राज्य असत ते सुद्धा नेहमी युद्धाच्या तयारीतच राहत असत. जो ग्रीसचा एक तत्ववेत्ता आहे अरिस्टॉटल त्याने असं पण म्हटलं की ग्रीक्समध्ये स्वातंत्र्य डेमोक्रेसी किंवा लोकशाही ही नाहीच आहे, तिथे नेहमी कधीही केव्हाही युद्धाची परिस्थिती येते. आता हा जो फिलिप्स आहे अशा परिस्थितीमुळे नेहमी वेगवेगळ्या भागामध्ये स्वाऱ्यांवर असायचा. त्याच्यामुळे अलेक्झांडर हा त्याच्या आई ऑलिम्पियस आणि त्याची बहीण क्लिओपात्रा यांच्या जास्त संपर्कात राहिला आणि ऑलिम्पियस हिचे संस्कार अलेक्झांडरवर जास्त प्रमाणात झाले. त्याच्यामुळे अलेक्झांडरची जास्त करून त्याच्या आईशी जवळीक निर्माण झाली. आता हा जो अलेक्झांडरचा जो वडील होता फिलिप्स हा अत्यंत कुशल सैनापती होता. त्याने आपल्या सैन्याची रचना पायदळ घोडदळ अभियांत्रिकी अशा अनेक विभागात केली होती. अलेक्झांडरला लढाचे शिक्षण लहानपणापासूनच उत्तमरित्या देण्यात आले होते. याचबरोबर अलेक्झांडरला कला शास्त्र राज्यकारभार यांचे योग्य ज्ञानही दिले होते. यासाठी फिलिप्सने अरिस्टॉटल ह्या तत्ववेत्त्याची नेमणूक केली होती. तसेच जो ग्रीकचा जो एक साहित्यिक होता होमर याच्या साहित्याचे गोडी कसे अलेक्झांडर लागन याचे प्रयोजन पण फिलिप्सने केले होते. ज्यावेळेस अलेक्झांडर शिक्षण घेत होता त्यावेळेस अरिस्टॉटलने त्याला इलियडची एक जे इलियडचे भूमितीचे प्रत्यय आहेत ह्याची एक कॉपी अलेक्झांडरला दिलेली होती आणि अलेक्झांडर नेहमीच ती जी प्रत आहे आपल्यासोबत ठेवत होता. अरिस्टॉटलने अलेक्झांडरला भौतिकशास्त्र तत्वज्ञान भूगोल धर्म अशा अनेक विषयाविषयी गोडी लावली. याचा पुढे जाऊन अलेक्झांडरची जी इमेज तयार झाली म्हणजे तो एखादा प्रदेश त्याने ताब्यात घेतला तर तो पूर्णतः तो प्रदेश नष्ट करत नसेल. त्या राजा जो जे राज्य असेल त्या राजाचं तर तो ज्यावेळेस तो राजा त्याला शरण येत असेल त्यावेळेस त्याला त्याचा मांडलिक राजा बनवून त्याला ते राज्य त्याच्या हवाली करत असे आणि आपल्या शत्रूला तो नेहमी चांगल्या पद्धतीने वागत होता. त्याचं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस अलेक्झांडर आणि पोरस यांच्यामध्ये युद्ध होते आणि पोरस युद्धामध्ये हारतो आणि पोरसला अलेक्झांडरच्या समोर उभा करतात तर तो अलेक्झांडर पोरसला विचारतो मी तुझ्याशी कसं वागू. तर पोरस सांगतो एक राजा दुसऱ्या राजाशी जसा वागेल तशा पद्धतीने तू माझ्याशी वाग. हे इतिहासामध्ये खूप प्रसिद्ध वाक्य आहे आणि तो तसा वागतोही. अलेक्झांडर त्याला पोरसला त्याचं राज्य त्याने स्वाधीन करून त्याला राजा बनवतो. हे जे घडलं ते अलेक्झांडरला जे तत्वज्ञान धर्म अशा अनेक विषयाची जी गोडी होती त्यामुळे तो करू शकला. अलेक्झांडरच्या बालपणातील एक धाडसाची एक कथा आहे. त्यामध्ये एक असं होतं एक घोडा असतो ज्याचं नाव असतं बुसाफेलिस. हा खूप नाटाळ घोडा असतो आणि तो त्याला कोण काबूत आणण्याची आणू शकत नव्हता.
जो घोड्याचा मालक असतो तो फिलिप्सला सांगतो की हा माझा घोडा बघा, तो तुम्हाला युद्धामध्ये खूप उपयोगी पडेल. त्यावेळेस फिलिप्स आणि त्याचे काही सहकारी ते पाहण्यासाठी येतात. त्यावेळेस त्यांच्यासोबत अलेक्झांडर पण असतो. तर ते घोड्याची जी एवढा तो नाठाळ घोडा असतो तो पाहून फिलिप्स त्याला सांगतो की हा घोडा मी काही विकत घेऊ शकत नाही, तू परत घेऊन जाऊ शकतो. पण अलेक्झांडर त्याला काही गोष्टी दिसतात घोड्याच्या, त्याचे काही घोड्याचे दुर्गुण दिसून येतात की तो ज्यावेळेस उभा राहतो त्याच्या सावलीकडे तो पाहून घाबरत असतो घोडा. हे अलेक्झांडरच्या लक्षात येतं आणि तो त्याच्या वडिलांना सांगतो, मला तुम्ही परवानगी द्या, मी हा घोड्याला ताब्यात घेतो. ते सर्वजण त्याला हसतात, कारण जास्त करून अलेक्झांडर हा फिलिप्स त्याची काही जवळत नसते. जरी हा अलेक्झांडर हा त्याचा त्यावेळचा एकमेव पुत्र होता. एक त्याला ॲक्च्युली अलेक्झांडरची जी आई होती ऑलिम्पियास ही त्याची चौथी पत्नी होती, पण बाकीच्या ज्या आहेत त्यांना कुठलाही मुलगा नसल्यामुळे अलेक्झांडर हा एकच मुलगा होता. आणि त्यावेळेस तो अलेक्झांडरवर 10 वर्ष होता. हा 10व्या वर्षी तो अलेक्झांडर होता. कारण ज्यावेळेस तो अलेक्झांडर जातो आणि घोड्याला त्याच्या सावलीच्या विरुद्ध दिशेने उभा करतो, त्याच्यामुळे तो घोडा शांत होतो आणि अलेक्झांडर त्याच्यावर बसतो. हे पाहिल्यानंतर फिलिप्सला त्याचा खूप मोठा अभिमान वाटतो आणि तो फिलिप्स म्हणतो की बाळा, तुला हे राज्य खूपच कमी आहे, तुला आशिया आफ्रिका अशा मोठ्या प्रदेशावर जावं लागेल. ही एक तिथलं एक प्रसिद्ध वाक्य आहे अलेक्झांडरच्या इतिहासामधील. आता हा जो बिसाफेरस घोडा आहे, हाच घोडा अलेक्झांडर त्याच्या पूर्ण स्वारीमध्ये वापरतो. आणि हा घोडा नंतर ज्यावेळेस पंजाब प्रांतात युद्ध होत असतं त्या ठिकाणी त्याचा मृत्यू होतो ह्या घोड्याचा. आणि ह्या घोड्याच्या नावानेच अलेक्झांडर विसाफेलेस एक पंजाब या भागात शहर वसवतं, एवढं त्या घोड्यावर त्याचं प्रेम असतं. आणि त्याला त्या घोड्याचं त्या वेगवेगळ्या लढाईत उपयोग झालेला असतो. ॲक्च्युली जे ग्रीकचं सैनिक होते हे घोडदळ आणि पायदळ या दोन भागामध्येच होतं. आणि ग्रीक लोक हे अत्यंत चपळ घोडेस्वार असल्यामुळे ते घोडेच अत्यंत शीतपणे युद्धामध्ये वापर करत होते आणि त्यांचा अनेक युद्ध जिंकण्यामध्ये भी फायदा झालेला आहे. आता अलेक्झांडर हा राजा कसा बनतो? ज्यावेळेस फिलिपचा मृत्यू होतो त्यावेळेस अलेक्झांडर हा त्याचे वय असते 20, आणि वयाच्या 20व्या वर्षी अलेक्झांडर हा राजा बनतो. एक असं घडतं की इ.स. पूर्व 349 मध्ये फिलिप्स हा मेसोडेनियाच्याच एका उच्च घराण्यातील क्लिओपात्राशी लग्न करतो आणि या लग्नाच्या आनंदाप्रीत्यर्थ एक समारंभ ठेवलेला असतो. या समारंभामध्ये वेगवेगळे लोक आलेले असतात. यामध्येच क्लिओपात्राचे जे काका असतात ज्यांचं नाव असतं ॲटली, हे पण सामील झालेले असतात. आणि हा ॲटली हा थोडासा विचित्र माणूस असतो. या समारंभात तो एक अलेक्झांडर पाहून एक शेरा मारतो आणि फिलिप्सला म्हणतो की ही जी किलोपात्रा आहे ही मूळची मेसोडनीची आहे, तू पण मेसोडनीचं आहे, त्याच्यामुळे जी संतती निर्माण होईल ती खरी संतती राज्याचा हक्कदार असेल. याचा अलेक्झांडरला खूप राग येतो आणि तो ॲटल्याच्या अंगावर त्याचा जो हातातला मध्याचा चषक असतो तो फेकून मारतो आणि म्हणतो, अरे मग असा संत मी काय फिलिपचा अनवरच पुत्र आहे का? हे पाहून फिलिपला खूप राग येतो आणि तो तलवार घेऊन अलेक्झांडरच्या अंगावर धावतो. पण तो खूपच मद्यपान केल्यामुळे फिलिप्स तिथे पडतो, तो अलेक्झांडरपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे अलेक्झांडर असं म्हणतो,
हा बघा, हा मनुष्य हा ग्रीस पासून पूर्ण आशिया जिंकण्याचे स्वप्न बघतोय आणि ह्याला इथून या टेबल पासून त्या टेबल पर्यंत पण जाता येत नाही, असं तो टोमणा मारतो. या घटनेनंतर अलेक्झांडर, त्याची बहीण आणि आई ऑलिम्पियस, आणि बहीण जिचं नाव क्लिओपात्रा असतं, हिचं नाव क्लिओपात्रा असतं, तसेच अलेक्झांडरचा मामा जो असतो त्याचंही नाव अलेक्झांडर असतं. म्हणून असं नाव नावामध्ये तिथे खूप सारम्य आहे, बरेच नावं सारखे सारखे असतात. तर हे तिघ एप्रिल्सला निघून जातात. एप्रिल्स ही ऑलिम्पियस आहे, ऑलिम्पियसचे माहेर असतं ते एप्रिल्स असतं. एप्रिल्सला पण एक प्रादेशिक राज्य असतं आणि त्याचा राजा अलेक्झांडर असतो, तो दुसरा याचा ह्या अलेक्झांडरचा मामा तो अलेक्झांडर, आणि तो ऑलिम्पियसचा भाऊ असतो. वेगवेगळे ग्रीसमध्ये नेहमीच वेगवेगळे युद्ध होत असल्यामुळे फिलिप्सला काही कालावधीनंतर असं वाटतं की अलेक्झांडर हा याला आपण युद्धामध्ये घेतली पाहिजे, त्याची आपल्याला मदत होईल आणि मॅसेडोनिया इतर राज्यापासून संरक्षण करण्यामध्ये अलेक्झांडरची मदत होईल. म्हणून तो अलेक्झांडर फिलिप्सची समजूत काढून त्याला परत घेऊन येतो कुठं पेलामध्ये. पण त्याची आई ऑलिम्पियस आणि बहीण क्लिओपात्रा मात्र त्याच्यासोबत येत नाहीत. अलेक्झांडरची पहिली सॉरी. तत्कालीन ग्रीस देश हा अनेक लहान राज्यात विभागला गेला होता. या सर्व ग्रीक प्रदेशावर एक क्षत्रिय अंमल प्रस्थापित करण्याचे फिलिपचे स्वप्न होते. मुलाशी आणि राज्याच्या युवराजाशी बिघडलेले संबंध पुन्हा एक वार सुधारावेत म्हणून या स्वारीत अलेक्झांडरने भाग घ्यावा अशी फिलिपची इच्छा होती. यामुळे अलेक्झांडरला स्वारीवर जाण्याची संधी कुमारावस्थेतच मिळाली. इसवी सन पूर्व 338 मध्ये फिलिप्सने अथेन्स आणि थेब्स वर स्वारी केली. आपण मी ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा नकाशा दाखवला त्यामध्ये आपण अथेन्स आणि थेब्स हे पेलापासून किती अंतरात हे आपल्याला दिसून आले असेल. पुणे पाहत आपण अथेन्स आणि थेब्स, कारण याच्या नकाशा पाहिले तर आपल्याला आणखीन खूप व्यवस्थित समजून येतं. हा मेसोडोनियाचा प्रदेश आहे, इथे पेला आहे, इथे हा अथेन्स आहे, हा थेब्स आहे. हा पेला या ठिकाणून फिलिप्स थेब्स आणि अथेन्सवर आक्रमण करायचं ठरवतो. हा प्रदेश इकडे आहे पेला, अथेन्स इकडे आहे. अथेन्स ॲक्च्युली ग्रीसच्या आत्ताची राजधानी आहे. आता अथेन्सची राजधानी ग्रीक आहे आणि याच्यामध्येच हे एक आहे मॅरेथॉन, जे आपण मॅरेथॉन स्पर्धा होती, रनिंग स्पर्धा, हेच ते मॅरेथॉन. आणि अथेन्सला जी ऑलिम्पिक स्पर्धा असते ती अथेन्सपासून सुरू झाली, कारण तिथले जे सैनिक लोक होते त्यांना नेहमी काही ना काही स्पर्धेमध्ये भाग घ्यावा लागत होता. म्हणून ती एक ऑलिम्पिया जी स्पर्धा आहे ती इथूनच अथेन्समधून चालू झालेली आहे. तर अशा पद्धतीने फिलिप्स आणि अलेक्झांडर थेब्स आणि अथेन्सवर आक्रमण करतात. तर याच्यामध्ये फिलिप्सचा विजय होतो आणि फिलिप्स मोठ्या प्रमाणात त्याचा उत्सव करत असतो. मात्र अलेक्झांडर हा काही पेलेला परत येत न येता तो आणि उत्सवात त्याने काही सामील होत नाही, तो पेलेला परत येत नाही तो. पण इथे जे सैनिक किंवा जे काही लोक असतात जे युद्धामध्ये ज्यांना हानी पोचली आहे अशा लोकांची तो इथे राहून सेवा करतो. अशा पद्धतीने अलेक्झांडरचं आपल्याला एक चांगलं कॅरेक्टर दिसून येतं. आता याच सुमारास काय होतं की इसवी सन पूर्व 336 मध्ये पर्शियाचा जो सम्राट असतो त्याचा मृत्यू होतो. आता या घटनेचा फायदा घेऊन फिलिप्सने आपला सेनापती पारमेनियन याला त्याच्यासोबत 10,000 सैनिक देतो आणि त्याला आशियामध्ये पाठवतो. आशिया म्हणजे काय? इराण.
हा जो प्रदेश आहे, हा पूर्ण पर्शियाच्या ह्याच्यावर पूर्ण राज्यसत्ता होती. इथपासून हे इजिप्तचा हा भाग जो आहे, असा गाझा पट्टी आपण म्हणतो किंवा जेरुसलेम, आता जे नवीन शहर आहेत या ठिकाणी, ही नाईल नदी आहे, इथं सुएझ कालवा आहे, इथं सुएझ सिटी आहे, इथं कैरो आहे इजिप्तची राजधानी, आणि इथे वेगवेगळे आताचे प्रदेश आहेत. आपल्याला गाझा पट्टीमध्ये आपण नेहमी ऐकतो की इथं युद्ध परिस्थिती असते. हे टायर या ठिकाणी जेरुसलेम, बेथलेहम असे वेगवेगळे भाग आहेत. बेथलेहममध्ये येशू ख्रिस्तांचा जन्म झालेला आहे. हा जो प्रदेश आहे हा आत्ताचा टर्कीचा भाग आहे, हा इजिप्त ह्याचा इराकचा भाग आहे, आणि आत्ता हा सगळा इराणचा भाग आहे. सॉरी, इथे पाकिस्तान आहे, इथं अफगाणिस्तान आहे, आणि हा इकडचा इराणचा भाग आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतात. पण ह्या भागावर त्या कालामध्ये पूर्ण पर्शियाची राज्यसत्ता होती, आणि ह्याचा सम्राटाचा मृत्यू झालेला होता. इसवी सन पूर्व 336 मध्ये त्याचा मृत्यू झालेला असता. आता त्याच्यामुळे काय होतं की फिलिप्स इथं पेलामध्ये असतो, तो पार्मेनियमला 10,000 सैन्य देऊन इकडे पाठवतो गॅनिकसला. त्यावेळेस जी पर्शियाची राजधानी असती ती असते पर्सिपॉलिस. आता मुख्यतः पर्शियाची राज्यसत्ता या भागातून वाढत गेली. सुरुवातीला या भागावर पर्शियन लोकांनी सत्ता स्थापन केली होती. नंतर त्यांचे ते पश्चिमेकडे जात जात सुसा, बॅबिलॉन, अरबेला, एसेस, गॉर्डियम या मोठ्या भागावर त्यांनी त्यांची सत्ता स्थापना केली होती. आणि ह्या पर्शियाचे जे मोठे मोठे जे राजे होते त्यामध्ये सायरस द ग्रेट हा मगाशी पाहिल्यापासून एक एकदम शूर राजा होऊन गेला. त्यानंतर झेरेक्स फर्स्ट. तर झेरेक्स फर्स्टने काय केलेलं की ज्यावेळेस इथले जे लोक आहे ह्यांनी अत्यंत आणि स्पार्टाच्या लोकांना मदत मागितली होती, त्यावेळेस झेरेक्सने ह्याच्या झेरेक्सचं खूप मोठं आरमार होतं. ह्यांनी इकडून जाऊन अथेन्स आणि थेब्स पूर्णतः नष्टच करून टाकले होतं. आणि हे जे आहे अथेन्सचा राजवाडा हा झेरेक्सने पूर्ण जाळून टाकला होता. तर अशा पद्धतीने त्या पर्शियन आणि ग्रीक लोकांमध्ये त्यावेळेस युद्धाची परिस्थिती होती. आता पुढे जाऊत आपण. ज्यावेळेस पार्मेनियम इथे येतो त्यावेळेस ह्या भागाचा हा पूर्ण हा प्रदेश आहे तो एक पर्शियाचा एक मांडलिक राजा असतो, म्हणजे प्रादेशिक राजा. पर्शिया पर्शियाच्या राज्यसत्तेने नेमून दिलेला एक राजा असतो, त्याचं नाव असतं मेमन. हा इथं हा भाग पाहत असतो. मेमन हा अतिशय शूर असतो. तर पार्मेनियम ज्यावेळेस 10,000 सैनिक घेऊन येतो त्यावेळेस हा जो मेमन आहे या दोघांमध्ये लढाई होते. पण पार्मेनियम काय मेमनला पराभूत करू शकत नाही आणि कंटिन्युअस या दोघांमध्ये लढाई चालू असते. आणि त्याच कालावधीमध्ये पर्शियाच्या सम्राटाचा मृत्यू होतो. आता हा ज्यावेळेस हा पर्शियाचा सम्राट असतो त्याचा मृत्यू होतो त्यावेळेस एक पर्शियाचा दुसरा डायरिस डायरिस तिसरा थर्ड डायरिस जाऊ एक एक लिहिता येत नाही याच्यावर डायरिस तिसरा हा ॲक्च्युली ह्याने ह्या डायरिस तिसऱ्याने ह्याचा फोन करून केलेला असतो आणि तो राज्यसत्तेवर येतो. आता ज्यावेळेस आणि या कालावधीमध्ये डायरिस ह्या राज्यसत्ते येतो आणि इथे युद्ध चालू असतं मेमन आणि पार्मेनियममध्ये आणि पार्मेनियम काही जिंकू शकत नव्हता. आता हे जिंकू शकत नसल्यामुळे आता इथं पाहून पार्मेनियम याला 10,000 सैन्यांनी आशियात पाठवले आपण असं मागं पाहिले. या सैन्याने आशिया आणि युरोपच्या सीमेवरील अनेक शहरांना आपल्या ताब्यात घेतले.
आणि या दरम्यान पर्शियन सम्राटाला कपट्याने ठार करून दर्या तिसऱ्या गादीवर बसला हे पण पाहिलं. पण दर्याचा पराभव करण्यासाठी फिलिप्सने स्वतः इराणच्या दिशेने कूच करायचे ठरवले. फिलिप्सने काय ठरवलं की दर्याचा आता आपण पराभव करू. पारमेनियमला हा जो पारमेनियम आहे याला काही शक्य होत नाही आहे त्याला पराभूत करणे, म्हणून तो स्वतःच इराणच्या दिशेने कूच करतो ठरवतो. पण तत्पूर्वी तो इराणच्या स्वारीवर जाण्यापूर्वी त्याची जी कन्या असते म्हणजे अलेक्झांडरची मूल बहीण क्लिओपात्रा हिचा विवाह ऑलिम्पिकचा भाऊ इप्रितचा राजा अलेक्झांडर यांच्याशी करतो. हे अलेक्झांडरला काही आवडत नाही आहे, पण ज्यावेळेस तो ह्याचं ह्या लग्नाचं एक स्वागत समारंभ करत असतात त्यामध्ये तो असतो. ह्या समारंभामध्ये एक घटना घडते, त्यामध्ये जो फिलिप्स असतो त्याचा जो बॉडीगार्ड असतो त्याचं नाव असतो पॉसेनिस. हा समारंभ चालू असतानाच हा त्याच्या फिलिपच्या छातीत खंजीर खुपसून त्याची हत्या करतो. हे पाहतात अलेक्झांडर त्या अंगावर धावून त्या तलवारीने तिथल्या तिथे त्याला ठार करतो. ॲक्च्युली त्या काळात जी पेलाची राजधानी होती त्या ठिकाणी एक न्याय संस्था होती. पॉसेनिसला त्या न्याय संस्थेपुढे उभे करून खरा खुनी कोण आहे किंवा हे असं शोधून काढता आलं असतं. आणि मात्र अलेक्झांडरने त्यांना जागच्या जागी ठार केल्यामुळे लोकांचा संशय वाढला आणि त्यांना लोकांना असं वाटलं की अलेक्झांडरनेच फिलिपचा मृत्यू घडून आणलेला आहे. तसेच असं पण काहींचं मत होतं की डायरस तिसरा आहे त्याने पण फिलिपचा मृत्यू केला असेल, म्हणजे मृत्यू घडून आणला असेल. अशा पद्धतीने घटना म्हणजे फिलिप्स इराणवर जायच्या अगोदरच त्याचा मृत्यू होतो. आणि जे मॅसेडोनियाचे जे सैनिक असतात ते अलेक्झांडरला आपला राजा घोषित करतात. आणि त्यावेळेस अलेक्झांडरचं वय असतं 20. आता याच कालावधीमध्ये काय होतं की जे आपण पाहिलं अथेन्स आणि थेब्स हे याच्यावर फिलिप्सने सत्ता काळ म्हणजे ताबा मिळवला होता. आणि फिलिप्स आता मृत्यू झाला होता त्याच्यामुळे की अथेन्स आणि थेब्सच्या लोकांनी म्हणजे जे काही राजे असतील ते त्यांनी ठरवलं की हा जो अलेक्झांडर हा कमी वय आहे आणि हा का आपल्याला पराभूत करू शकणार नाही, म्हणून त्यांच्यामध्ये बंडाळी माजते. आणि आपण हे आत हे जे पेलाचे आहे राज्यसत्ता आपण याला उलथून टाकू असे अत्यंत थेबच्या मांडलिक राजांना वाटतं. म्हणून ते इसवीसनपूर्व 315 335 बंडाळी करतात. या कालावधीमध्ये अलेक्झांडर हा मॅसेडोनियाचा जो उत्तरेकडचा भाग असतो त्या ठिकाणी त्याची सीमा भाग हा बळकट करण्याने स्वारी गेलेला असतो. तेथून तो थेब्सवर पहिल्यांदा स्वारी करतो. थेब्सच्या सैन्यांना अलेक्झांडरच्या निकराने प्रतिकार केला, म्हणजे ज्यावेळेस तो थेब्समध्ये येतो त्यावेळेस थेब्सचे सैन्य असतात त्याला जोरदार प्रतिकार करतात. परंतु अलेक्झांडरने जे युद्धामध्ये टॅक्टिक वापरले त्याच्यामुळे अलेक्झांडरचे इथं युद्धामध्ये विजय झाला. आणि आता पुढचं जे राज्य होतं अथेन्स याने आपले विरुद्ध आणखीन पुन्हा परत बंडळ करू नये किंवा थेब्सने पूर्ण उभेच राहू नये म्हणून तो काय करतो जे थेब्स शहर आहे पूर्ण त्या जाळून टाकतो आणि तिथले कित्येक लोकांच्या कत्ली करतो. अनेक लोकांना गुलाम करून वेगवेगळ्या भागामध्ये विकून टाकतो. तसेच थेबचा जो भाग आहे तर ते इतर त्याचे थेबच्या अनेक भाग करून तो इतर राजांना त्याचा समावेश करून टाकतो, म्हणजे जवळजवळ थेब्स हे नष्टच करून टाकतो तो. आता हा जो धडा आहे तो अथेन्स घेतो आणि अथेन्स अलेक्झांडरला शरण येतो. आणि अशा पद्धतीने अलेक्झांडर अथेन्स आणि थेबची बंडाळी मोडून काढतो. आता यानंतर मात्र अलेक्झांडर आशियाकडे वळतो, म्हणजे जे इराण असतं पर्शिया या भागाकडे तो आपले आता मोर्चा वळवतो. आता हे जे पर्शियन जे साम्राज्य आहे ग्रीक्स हा छोटा होता आणि पर्शिया हे मोठे साम्राज्य होतं, तरी त्याचे जे धाडस आहे अलेक्झांडरचे त्या धाडसाने तो
स्पर्शावर सॉरी करता। तर आता ज्यावेळेस पारमेनी पर्शियामध्ये रोडचा मेमन या मांडलिक राज्यकर्त्याशी बराच काळ युद्ध लढत होता, पण पर्शियन सैन्यापुढे त्याचे काही फारसे चालत नव्हते। शेवटी अलेक्झांडरने स्वतः लढाईत भाग घेण्याचे ठरवले। अलेक्झांडर येतो आहे असे कळताच मेमनने अलेक्झांडरच्या वाटेतील शेते नष्ट करणे, पाण्याचा, अन्नधान्य आणि इतर साधन सामग्री जी आहे हिचा पुरवठा नष्ट करून अलेक्झांडर परतण्यास भाग पाडण्याचा बेत रचला। परंतु त्याच्या सैन्यातील बऱ्याच सरदारांना तो मान्य झाला नाही। अलेक्झांडरला परतून लावण्यापेक्षा त्याच्याशी दोन हात करावेत असे ठरले आणि त्यातूनच ग्रेनाकसची लढाई झाली। आता हे ग्रेनाकस कुठं आहे पाहू। हे ग्रॅनिकस आहे। ही ग्रॅनिकस ऍक्च्युली नदीचं नाव आहे। ही जी नदी आहे इथं आहे। आता अलेक्झांडर पेलावरून ग्रॅनिकस लिहितो आणि ऑलरेडी इथं पार्मेनियम ते 10,000 सैनिकांसह इथं लढत असतो आणि जे ज्यावेळेस युद्धाची वेळ येते त्यावेळेस काय परिस्थिती असते ते पाहू आपण। आता अलेक्झांडर जॉस येतो। आता ह्यामध्ये त्याच्याकडे 5,000 घोडदळ असतं अलेक्झांडरकडे आणि 30,000 पायदळ, तसेच पर्शियाचे सैन्य 10,000 होते आणि त्याने 8,000 भाडोत्री ग्रीक सैन्य घेतले होते, त्याच्याकडे 15,000 घोडदळ होता। अशी युद्धपूर्व परिस्थिती होती आणि हे दोन्ही योद्धे ग्रॅनिकसची जी नदी आहे त्या नदीच्या भागामध्ये येऊन थांबतात। समजा ही जी ग्रॅनिकस नदी आहे तर त्या कालावधीमध्ये युरोपमधून आशियाला मध्ये येण्यासाठी एक कॉन्स्टेनेपल हे जे शहर आहे हा एक छोटीशी पट्टी होती दोन खंडांना जोडणारी आणि बाकी इथं समुद्र होता, इकडे समुद्र इकडे समुद्र आणि छोटीशी पट्टी इथून येत होतं आणि रोडचा मेमन हा या ठिकाणी असतो। तर हा अलेक्झांडर इकडून इथे येतो म्हणजे दक्षिणेकडच्या भागाकडून येतो आणि हा जो मेमन असतो तो उत्तरेकडच्या भागामध्ये असतो। आता ह्याच्याकडे 15,000 घोडे, 8,000 ग्रीक भाडोत्री सैन्य आणि 10,000 सैन्य अशा पद्धतीने असतात ते आणि अलेक्झांडरकडे 30,000 पायदळ, 5,000 घोडदळ असे असते। आता जो मेमन असतो तो काय करतो की त्याचे जे घोडदळ हा त्याच्याकडे जास्त होतं, मात्र अलेक्झांडरकडे 30,000 पायदळ होतं, ह्याच्याकडे 10,000च पायदळ होतं। त्यामुळे तो जो मेमन असतो तो काय करतो की त्याचे घोडदळ आहे तो सुरुवातीला उभे करतो असे आणि नंतर त्याचे इकडे पायदळ असतं। समजा इकडे आपण अलेक्झांडरचा सैनिक उभा असं समजतो, त्याच्याकडे अलेक्झांडरकडे पायदळ खूप मोठ्या प्रमाणात आहे, सैनिक म्हणजे सगळे सैनिक आहे इथं तो उभा करतो आणि त्याच्याकडे घोडदळ मात्र 5,000च असतात, तो इकडे आणि इकडे उभे करतो आणि ही नदी आहे। आता याच्यामध्ये काय करतो की युद्धाला सुरुवात होते त्यावेळेस अलेक्झांडर एक युद्धनीती वापरतो, काय करतो एक फसवा हल्ला करतो यांच्यावर। त्याच्यामुळे काय वाटतं की आम्ही मेमनला वाटतं की अरे ह्यांनी इकडून हल्ला केलेला आहे, त्याच्यामुळे हे सैनिक सगळे ह्याचे त्यांच्यावर तुटून पडतात, कारण त्यांचे पहिल्यांदा घोडदळ असतात, ते सगळे घोडदळ येऊन ह्यांच्यावर तुटून पडतात आणि अलेक्झांडरने इकडे त्याचे घोडदळ उभा केले असतात। तो काय करतो इकडून ह्याचे सगळे घोडदळ इथे आणून उभा करतो मध्ये, इकडून आणि इकडून ह्यांना मध्ये घेरतो आणि अत्यंत क्रूर पद्धतीने तो जे मेमनचं सैन्य असतं त्यांची कत्तल करून टाकतो, आक्रमकपणे सगळे तो सैनिक मारून टाकतो आणि याच्यामध्ये अलेक्झांडरचा विजय होतो। अशा पद्धतीने ग्रॅनिकसची लढाई मध्ये युद्धामध्ये अलेक्झांडरचा जी लढाई असते त्यामध्ये तो विजय होतो। आता इथून पुढचा जो भाग आहे आपण हा
दुसऱ्या भागा पार्टमध्ये पाहूयात. हा भाग तुम्हाला कसा वाटला असेल ते मला तुम्ही कमेंट करून सांगा, आणि जर माझा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जे काही यू पी एस सी किंवा एम पी एस सीची तयारी करत असते ना अशा विद्यार्थ्यांना पण हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे, आणि जे काही प्रश्न येतात ते बरेच ह्याच्यामध्ये कवर होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिलाच, जेव्हा बद्दल धन्यवाद. थँक्यू.